एकदा रविवारला जोडून कसलीची तरी 2 दिवसाची सुट्टी आली होती. गुंड्या भाऊ आणि मी जीवाची मुंबई करण्याकरता तिथं गेलो. अरे हो, वास्तविक आम्ही सौभाग्यवती चिमूताईच्या बिराडी उतरायला पाहिजे होत, पण कोणाच्या तरी घरी उतरल्यानं पाहिजे तितकी स्वतंत्रता मिळत नाही. म्हणून आम्ही बोरी बंदर जवळच्या अमीर हॉटेल या पथिक निवासात उतरलो. भजी आणि सरबत. भाजी सरबत आणि त्याच्या जोडीला काय खाल्लं? समोसे. हा, एकूण सगळे मिळून 10 आणे झाले. हा 10 आणे. हो, चणे मध्ये घेतले होते. अरे हळू रे, जरा हिशेब लिहितो. चणे 2 आणे आणि हे भेळ आणि शहाळी. भेळ आणि शहाळी 8 आणे झाले. आणि खरवस, खरवस 4 खरवस खाल्ले होते. त्यातले 3 गुंड्या तू खाल्लेस, हा मी एकच खाल्ला खरवस. हो, त्याचे झाले परत 8 आणे. मोरूला भिरभिरे भिरभिरे घेतलं, त्याचे झाले बघ. आणि ट्राम 2 आणे. चिमण. ट्राम 2 आणे. काय रे चिमण? आई ग आई, काय म्हणतोय चिमण? अरे बाबा, आज माझं काही खरं नाहीये. बरोबर आहे, खा खा खाल्लंस आता रडणारच. नाही म्हणजे मी नको खाऊ म्हटलं तर तुम्ही ऐकणार नाही, कारण तुम्ही पडलात सशक्त. पण गुंड्या आम्ही पाहिले, नेहमी तुलाच काहीतरी होत असत, कारण तू पुष्कळ आहेस आणि मी थोडा आहे. मी रोगजंतूंना पुरत नाही आणि तुझं शरीर बघून रोगजंतूंच्या तोंडाला पाणी सुटत. तस काही मला फार झालेलं नाहीये रे. उगाच 4-5 शिंका आल्या, जरासा खोकला आहे. ऐक ग, पोटात थोडस दुखतय आणि आणि जरा छातीत कसं. बाकी ठीक आहे रे. अरे थांब गुंड्या, मी तुला सांगू का, इथं आपण परके ठिकाणी आलेलो आहोत ना, इथं तू आजारी पडलास तर तुझी निगा राखायला कोणी नाहीये. थांब थांब, मी हॉटेलच्या व्यवस्थापकाला बोलून आणतो आणि आपण चांगल्या डॉक्टरची माहिती करून त्याला तुझी तब्येत दाखवूया. डॉक्टर कसं? अरे काल इथं घंटा होती, ती कुठं? टेबलावर असेल. चांगली. बापरे. अरे आहे की आतमध्ये? कशी वाजते? अरे जाऊ दे, इतकं कसं वाजते? जी साहेब, हा आलास का? अरे जा, मॅनेजरला बोलून घेऊन ये. जा जा. तुला सांगितलं ना, मॅनेजरला बोलून ये, तर उभा करा तो इकडे. त्याचं काय आहे साहेब? हा सध्या मॅनेजर मीच आहे. असं अहो अहो मॅनेजर, इथं चांगले डॉक्टर कोण आहेत? त्याचं काय आहे, इथं मुंबईत 2 प्रकारचे डॉक्टर असतात. बर. एक विलायतेला जाऊन पुस्तकांचे डॉक्टर होऊन आलेले आणि दुसरे औषधांचे. तुम्ही आजारीच असणार. नाही नाही, मी नाही आजारी. म्हणे मी नाही आजारी. हा आजारी. बर, मग तुम्ही आमच्या हॉटेलच्या इमारतीच्या तळमजल्यात डॉक्टर बर्जोरजी आहेत, औषधांचे डॉक्टर. बर, त्यांना दाखवा.
अरे काय झाला काय तुम्हाला? नाही मला काय नाही झालं, पण हा आजारी आहे. तू आजारी आहे? नाही तसं काही झालेलं नाही आहे, पण आपलं परक्या ठिकाणी आल्यावर दाखवलेलं. काय बोलूच नको, तुझ्या तब्येतकडे बघितला की माझा देणं म्हणजे आला की तू काय बॉम्बेचा आदमी वाटत नाही. अरे तुझ्यासारखा एवढा तगडा माणूस बॉम्बे मध्ये येईल तर एक वर्ष म्हणजे असा लुकडा सेट होऊन जाईल. अरे बॉम्बे म्हणजे एलिफंट आणला ना, एलिफंट हत्ती आणला तरी सुद्धा त्याचा शिप होऊन जाईल, म्हणजे बोट होऊन जाईल. हत्तीची शेळी, हत्तीची शेळी विनोदी आहे. मग काय इंजायजेशन बेजेशन आहे काय? नाही तसं काही नाहीये, पण काल गेलो तो चौपाटीला, त्याच्यानंतर वार्ता करू नको. तू इकडे येऊन बस, मी तुला बघते सर. तुझ्या काय मी तुला सांगते सला, तुम्ही त्याच्या लोकचा हे नेहमीचाच आहे. तुम्ही सला बॉम्बे मध्ये आला ना म्हणजे काय वाटेल ते करते सला. तुम्ही इकडे तिकडे जाते, चौपाटीवर जाते, मजा करते, काय सला भजिया खाते का आईस्क्रीम खाते काय वाटेल ते करते. तुला काय ताप बीप आहे का? जरा बघ टेम्परेचर आहे का? बघ तू, तू जरा टोन मध्ये घालून बघ तिच्या काय हाय काय बघ. अरे काढणे किती वाकत ठेवते तू सला इडियट, त्याच्या काय टोन मध्येच ठेवून देते काय सला. हो 98.4 डिग्रीज, माय गुडनेस. पण अब हे म्हणजे 98.4 हा अगदी सामान्य अंक आहे डॉक्टर. सला डॉक्टर कोण आहे, तू आहे का मी आहे? अरे हे बघ सला 98.4 डिग्रीज कोणाला नॉर्मल? कोणाला? ते नॉनव्हेज खाते तेला. सला हे त्या लोकला नॉर्मल आहे 97, पण मी तुम्ही लोकला एक गोष्ट सांगते. त्याच्या काय की हे जे सला फीवर आहे ना, हे तुमच्या बॉडी मध्ये जाऊन घुसून बसलाय. आणि ते रॅट कसं असते? रॅट? अरे तिकडे कुठे बघते सला, रॅट काय असते, करते काय? ते घर मंदी शिरते आणि काय करते सला, घर मंदी असं पोखरून पोखरून काढते. तसा तुझ्या बॉडीच्या हे फीवरने करून टाकलाय, पोखरून टाकलाय बाबा. काहीतरीच काय पोखरतोय म्हणे. अरे माझं वजन 180 पाऊंड आहे आणि दरसाल 10 पाऊंडांनी ते वाढत आहे, हे काय पोखरण्याचं लक्षण? मोठा ताट्या तू म्हणजे सला साप इडियट आहे, तुझा डॉग घ्यालाय. अरे हे काय हे सला खाली सुजा नाही, फॅट आहे, फॅट कळला? ह्याच्यामध्ये काय दम नाही, हे काय ताकद नाही. तुला काय ब्लड प्रेशर बेशर आहे काय? जरा बाकी तू जरा असा कर, जरा ते कोट वरती कर. तू जरा इथे जरा बांधून घे, मी बघते सर. त्याच्यामध्ये काय होईल नाही तुला बाबा, त्याच्यामध्ये काय होईल नाही. तुला मी फक्त बघते, तुला हाय काय बघते साला, जरा थांब. हो बापरे बाप साला, तुला हाय हाय ब्लड प्रेशर हाय तुला. हे बघ तू तसा घाबरायचा नको करू, मी तुला सांगते त्याच्यामध्ये घाबरायचा काय नाही. पण तू एक कर, सायकल वर बसू नको करू, तसाच तू मेहनत पण नको करू. आणि एक गोष्ट तुला मी सांगून ठेवते, ते दादर असते ना स्टेअरकेस, त्याच्यावरती तू चढू नको. तू खाली उतरला तर चालेल, पण चढायचा नाही. बाकी त्याचा काय आहे माहित आहे? हे सला हाय ब्लड प्रेशर झाला म्हणजे कवा पण जायची तयारी ठेवा. अरे बाप रे मारा बाप, सला ह्याला खोकला पण आहे म्हणजे ह्याला काय काय आहे? मला तरी वाटते ह्याला टीबी आहे, टीबी. अरे ते कसला ऐकते तू बाजूला हो सला इडियट? प्रकरण फार पुढे गेलेलं नाही ना? नाही नाही, this is the first stage of it. Nothing to worry about doctor, sari pan precaution ghetla paije doctor, mala vachvao chiman bara jhala mumbai la alo mhanun maza pt ughadkila ala bag sara tb nahi bolta ho tech ho
आपले पुण्याचे राजवैद्य आणि त्यांना माझी प्रेतयात्रा निघेपर्यंत माझ्या रोगाचं निदान झालं नसतं. मी बघते, मी डॉक्टर आहे ना, तू कशाला काळजी करते. हे बघ, पारेल मध्ये ते डॉक्टर यमाजी भास्कर आहे, त्यांच्यासाठी मी एक तुला चिठी लिहून देते आणि त्याच्याकडे जायचं आणि त्याच्या तुझ्या ठोकी तपासून घ्यायचा तिकडे. आणि काय त्यांच्या फी रुपीज 25 आहे. 25 बघ, पण मी तुला चिठी लिहून देते, बोलला ना मी तुला 20 मध्ये काम होऊन जाईल. पण तरी ठुमकी तपासायचं 20 रुपये किमान. इतक्या त्याज्य पदार्थाच्या तपासणीला इतकी किंमत द्यावी लागते. तू साला बगबग नको करू, ही तू चिठी घे आणि ते यमाजी भास्कर कडे जा, त्याला दाखव आणि ते देईल ते सगळा रिपोर्ट घेऊन ये. मग मी तुला सांगते तुला टीबी झाला का नाही. तू तसा घाबरू नको. मी बघते यमाजींकडे. सांभाळा हळूहळू. यमाजी काय करताय तुला? हळू हळू. तो बघ हा दरवाजा मुणकर आहे. नंबर आहे 5 रुपये. 5 रुपये आम्ही द्यायचे. अरे 5 रुपये मागतोय कशाचे रे बाबा? नंबरचे. नंबर शिवाय डॉक्टरची चेंबर भेटत नाही. बरं झालं म्हणून हा चांगलासा नंबर बघून देऊ. 3 आणि 2 5 हा नंबर घेशील. नंबर तर भेटेल चेंबर. इकडे भेटेल चेंबर. ओ नंबर द्या. अरे वा, तुझ्या बापान ठेवला नंबर. हा चांगले नगर 5 रुपये देऊन विकत घेतलाय. मी नंबर मागतो. आम्हाला वाटलं तुम्हीच डॉक्टर. अहो डॉक्टर, डॉक्टर बर्जोरजीनी दिलाय हा नंबर. नंबर नाही, चिठ्ठी. चिठ्ठी बर्जोरजीनी चिठ्ठी दिली. चिठ्ठी बसा बघू. थँक्यू. जरा अंबळ लवणतो. आ करा. आ कशाला करायचा? आ मी पेशंट नाहीये. मग झोपलात कशाला? मला वाटलं तुम्ही मला आपलं जरा झोपायला सांगितलं. उठा मग, या वाजतात. हो आलो ना बाजूला तिकडे. एकंदरीत स्वरूप फसवी असतात हेच खरं. आ करा. तुमचं बाह्यांग सशक्त दिसत असलं तरी रोगाचे जंतू तुमचं शरीर पूर्णपणे ढासळून टाकत असतात. बापरे. प्रत्यक्ष भीमसेनाला देखील राजवैद्य लागायचा. हो. माहितीये का? हो. आता बघा, थुंकीचा मी रिपोर्ट देतो पण थुंकी जंतू नसले. काय समजलात? थुंकी जंतू नसले म्हणजे शरीरात नसतातच असं नाही. अहो, दोन नकारांचा छेद जातो म्हणजे असतातच असं का नाही म्हणत? हे बा मिस्टर, ही शास्त्रीय प्रयोगशाळा आहे, कॉलेजातली वादशाळा नाहीये. ही निगेटिव्ह परीक्षा आहे. मी थुंकीचा रिपोर्ट देतोय तेव्हा केवळ थुंकीच्या रिपोर्टवर अवलंबून न राहता रक्त तपासणी पण करून घ्या. गुरुकुल हॉस्पिटल मध्ये डॉक्टर रुधिर प्रिय म्हणून आहे, त्यांना मी चिठ्ठी देतो. त्यांची फी 15 रुपये आहे. घाबरू नका, मी चिठी दिल्यानंतर 12 रुपये 8 आण्यात काम होईल. हा चला बघू, आता थुंकीचा रिपोर्ट घेऊया आपण. चला. बापरे. ओ थकलो रे बाबा, चिमण थकलो. तुला काय झालं रे थकायला? म्हणजे त्या दोन पाटीवाल्यांनी 4 जिने चढून तुझं बंगाली 2.5 मणांचं ओझ या खोलीत आणून टाकलं. थकलो रे म्हणे. त्याच्यामुळे नाही रे थकलो. मग आता पैशाची काय व्यवस्था करायची? अरे हो, मी पण कालपासून शोधतोय रे, बघू जरा कुठे. अरे बघ बाबा, असतील कुठे डॉक्टरांच्या. मलाही पाहू दे. असं ना इकडे जातात कुठे काहीतरी. मग चिमण चिमण इकडे इकडे इकडे. आत्याबाईंच्या 8 तोळ्यांच्या बांगड्या
आता या बांगड्या जर आपण कुणाही सराफाकडे घाण टाकल्या तर आपल्याला 20 रुपये उसने मिळतील का नाही? हुशार आहेस काय रे? आणि तुझ्या आत्याबाईंनी पाटल्यांविषयी विचारलं तर काय सांगणार? अरे ते मी क्षयातनं वाचल्यानंतरच सगळं ना, त्याचा आत्ता कशाला विचार करतोस? हे बघ, आधी आपण त्या रुधिर प्रियाचं प्रिय करू. बर चला, पाटीवाल्याला बोलवतोस ना. शहाणा आहेस, आता जिने उतरायचे उगाच नसती सवय लावून घेऊ नकोस. विसरलो तुम्ही ते. नमस्कार डॉक्टर, यमाजी भास्करांनी ही चिठ्ठी दिली आणि हे 12.5 रुपये. ओ फाडतात क्या तुमचे ते दयाळू भास्कर? नाही नाही, दयाळू भास्कर नाही, यमाजी भास्कर. तेच ते. बसा 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 बसा. अहो तडका फडकी तुमचं रक्त तपासून 10 मिनिटात रिपोर्ट तयार करून देतो तुम्हाला. आहे का आणि नाही काय? तू ओरडू नका. अहो केवढ्यात पोहोचक निघतो. झाला का? यंत्र आहे ना. अरे हो, आपण केवढ्यांद पोहोचक निघतो. अरे पुरावो, या या, धावा 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 लवकर. काय सर? काय सर? अरे आणि अगदी चांगला नमुना सापडला आज ताजा रक्ताचा. असं निरोगी चांगलं ताट आणि प्रमाणबद्ध रक्त मी माझ्या आयुष्यात पाहिलं नव्हतं. चला चला चला, लवकर लवकर या रक्ताचं पृथक्करण करून घ्या. चला चला पटापट पटापट. अरे हा माझा रिपोर्ट. तुमचं रक्त अगदी गंगा जलाप्रमाणे पवित्र आहे. अर्थात विकृती तुमच्या इंद्रियात आत कुठेतरी आहे. तेव्हा तुम्ही आता असं करा, मी काही डॉक्टर नाही आहे, तर तुम्ही क्ष किरण फोटो काढून घ्या तुमच्या आतड्याचा. हा क्ष किरण फोटो म्हणजे यमराज्यातला गुप्त पोलीसच असतो म्हणा ना. लपून बसलेला रोग बीज चटकन हुडकून काढतो हा क्ष किरण फोटो. अरे गुंड्या, ते एवढं सांगतात पोट तिडकी ना, तर काढून घे चांगलासा फोटो. त्याकरता तुम्हाला फोर्ट मध्ये त्या उद्वाडा नर्सिंग होम मध्ये जावं लागेल. आकार 30 रुपये पडेल. मी काय देतो माझा 25 रुपयात काम होईल. अहो पण तरी 25 रुपये. अहो डोळ्याचे पांढरे करू नका. अहो मग काय काय आमचं मिटू? अहो या चिमणच्या लग्नामध्ये सगळ्या नातेवाईकांचा 20 माणसांचा फोटो आमी 4.5 रुपयात काढला. हो बरोबर आहे. पोपट म्हैस आणि कुत्रा यांच्या सकट. आणि नुसत्या फुफ्फुसाच्या फोटोला 20 रुपये. अहो भीमसेन, तो फोटो वेगळा आणि हा फोटो वेगळा. वेगळा म्हणजे हा तुमच्या कोटात शर्टात अगदी आत शिरून तुमच्या हृदयाचा अगदी ठाव घेतो बरं हा क्षकिरण फोटो. अहो म्हणजे उलट्या काळजाचा माणूस सुद्धा या क्षकिरण फोटो मुळे ओळखता येत असेल. अहो इतकंच कशाला, कोणी सुई टाचणी चवली पावली गिळली ना तर ती सुद्धा स्पष्ट दिसते हो या क्षकिरण फोटो. अरे गुंड्या बरोबर, परवा त्या खवखवे जकात इन्स्पेक्टरनी पैसे खाल्लेले उघडकीला आलं ना, ते बहुतेक या क्षकिरण फोटोंच्या किमयानीच असणार. शक्य आहे, शक्य आहे. तेव्हा तुम्ही आता जास्त वेळ न दवडता त्या उद्वाडा नर्सिंग होम मध्ये जा. मी माझ्या उद्योगाला लागतो. जय दयानंद. चला काय भूसकलंद्र पोरांनी. जय दयानंद, जय दयानंद. हे बघितलं ना, हे दिसतंय ना, हे तुमचा फुफ्फुस. तुमचे ते डॉक्टर बर्जोरजी तुम्हाला काय ते सांगतीलच, पण मी तुम्हाला एक नॉन ऑफिशियल गोष्ट सांगतो. तुमच्या फुफ्फुसाला काहीही झालेलं नाही. तुमचं शरीर हर्क्युलिस प्रमाणे मजबूत आहे.
आणि तुमचं फुफ्फुस तर कोऱ्या टाचणी प्रमाणे निर्मळ आहे. थांबा थांबा, तुमचे दात खराब झालेले दिसतात. तुमच्या दाताला पायोरियाची बाधा झाली आहे. बाधा त्यातल्या त्यात ते खालचे 7 आणि 8 नंबरचे दात अहो काढून टाकले पाहिजेत. बापरे, तुम्ही आता असं करा, आता तुम्ही एवढे पैसे खर्च केलेतच, आता केवळ आणखी 10 रुपये खर्च करा. प्रिन्सेस स्ट्रीट वर ब्रेको डेंटो नावाचे दंत वैद्य असतात, त्यांच्याकडे तुम्ही जा आणि हे दात काढून घ्या. माझी फी 30 रुपये, पण प्रोफेसर साहेबांच्या शब्दाला मान म्हणून मी 25 घेईन. थँक्यू डॉक्टर. काय म्हणताय? नमस्कार. कसं काय? गाणं वगैरे म्हणताय? मला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय तुम्हाला. नाही बाबा, मी नाही कुठं बघितलं तुम्हाला. नाटकात का? नाटकात. अरे अच्छा, म्हणजे तुम्ही नट आहात? हो, अभिनय कुशल नट. हा रे गुंड्या, अभिनय कुशल नट आहे. काय इथं म्हणजे दात काढायला आला होतात का? नाही, इथे दाढी करायला आलो होतो. विनोदी अभिनय कुशल आहे. आम्ही पुण्याचे बरं का दोघ मित्र. माझा तो इथं आलोय डॉक्टरला दाखवायला. बरं बरं, दात. हो, डॉक्टरला. मला वाटलं तुम्ही पण दाढी करायला आलात की काय. नाही, माझे दात चांगले आहेत बरं का. तुमचे काढायचे. अच्छा, काय तुम्हाला काय पायोरिया वगैरे झालाय का? नाही. चांगले दिसत आहेत. नाही, त्याचं काय आहे की म्हाताऱ्याचा सोंग वठवताना मला या दातांचा भयंकर त्रास होतो. आणि बदमाशाचा सोंग वठवताना हे दोन दात मध्ये येतात. म्हणजे ते पाडावे लागतात, पाडलेले दाखवायला लागतात ना. हा हा, बरोबर. म्हणून मी काय करतोय की आता सगळे दात पाडून घेतो. 32? हो, सगळे म्हणजे 32. आणि सगळे पाडून घ्यायचे दात आणि 1 डझन प्रकारच्या निरनिराळ्या चौकटी करून घेणार आहे. म्हणजे काय आहे की जशी भूमिका तशी चौकट, जशी भूमिका तशी चौकट. गुंड्या, जसं सोंग तशी चौकट. गुंड्या भाऊ दांडेकर. अरे गुंड्या, तुझं नाव घेतलं. घाबरतो काय? चल चल, अगदी मित्र आहे. घाबरू नका. चल चल, मी आहे काय घाबरतो. दात तुझं काढायचं लागलं. काय नाही, काय घाबरायचं काय नाही. कशाला दात काढायचं आहे? मी नाही. घाबरायचं कारण नाही. घाबरायचं नाही. ओरडू नका. हे घाबरता काय? सगळे पेशंट मला हे असंच म्हणतात. इंजेक्शन दिलं ना हे बघा, हे इंजेक्शन दिलं ना म्हणजे काही दुखणार नाही. हे बघा, हा स्प्रे हा दिला म्हणजे अगदी हिमालयात हिमक्रीडा केल्यासारखं वाटेल. डॉक्टर तुमचं चालू द्या. अहो ओरडू नका, तुम्ही बाहेर जा बघू. चला, हा बाहेर थांबतो. हा 7 नंबर हा झाला. आता हा 7. झाला. चिमण ओरडू नको. आता 1 राहिला. 8. 9 नंबर चा काढा. नाही आहो, म्हणजे पुन्हा येईल नको. आहो, 9 नंबर नाही आहे ह्याच्यात. आहो काढून टाका, पुन्हा येईल असं म्हणता. गुंड्या, 1 राहिला. आता बा झाला. 9 कसं बरं वाटलं की नाही. या या या, काटा लोक, बसा बसा.
अरे काय आणला काय रिपोर्ट रिपोर्ट आणला काय सगळे रिपोर्ट आणले अरे याच्या काय झाला याच्या तोंडला तू सारे कसाला बांधून आणला तसं काही फार झालेलं नाही डॉक्टर पण तपासणीच्या आट्यापाट्यामध्ये भिडूंची आदला बदल झाली आणि माझ्या दंतक्षयाचा भार ह्यांनी हलका केला अहो तीन दात गमवावे लागले तीन दात अरे त्याच्यामध्ये काय आपल्याला एकूण किती दात असते 32 32 दात कळला त्याच्यामधला तीन गेला त्याच्यामध्ये काय झाला अरे हे बघ तू खायला प्यायला तुला काय पण तकलीफ नाही होत मी बघून घे बरं डॉक्टर हे सगळे रिपोर्ट आणले थुंकीचे रक्ताचे आणखीन कशा कशाचे आणि तर आता हे पहा आणि मला लवकर क्षय बी नाही ना असं काय ते सांगा हे बघ मी आता काय करते मी सगळा रिपोर्ट बघते हो आणि तुला सांगते तुला टीबी झाला का नाही लवकर त्याच्या फी माझ्या 30 रुपीज आहे बोलूच नका नाही आता बोलूच नका 100 रुपये आणि तीन दात आता गेल्यावर काय राहतो हे बघ हे बघ मी काय सांगते तू ऐक मी तुला आधी रिपोर्ट देते मग तू बिल दे झाला मी बघते आधी ओके म्हणजे समदासाला रिपोर्ट भराय तुझा सला देर इज नथिंग टू वरी कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन अरे कॉंग्रॅच्युलेशन कशा करता म्हणजे मी क्षयानं मरणार म्हणून अरे सला इडियट मग कॉंग्रॅच्युलेशन कशाला करेल मी तुला तुला काय पण झालेलं नाही तुझा ब्लड क्लिअर आहे तुझा ठोका क्लिअर आहे देर इज नो टीबी बस बस डॉक्टर पुढचा रिपोर्ट नको नाही म्हणजे एवढाच रिपोर्ट वर 5 रुपये घ्या आणि बाकीचे 25 रुपये आमच्या वाचतील बाकी सला 5 रुपयावर भागवते सला बनवते काय मला सला इडियट सला काय करते असा तुम्ही चिमण अरे इतके पैसे खर्च करून क्षय नाही हे ऐकण्यापेक्षा तो आहे असं ऐकलं असतं तर बरं झालं असतं म्हणजे अरे पैसे फुकट घालवल्याचा मूर्खपणा जरी पदरी आला नसता आणि आता त्या पाटल्यांची आणि बांगड्यांची काय वासलात लावली म्हणून सांगायचं बरोबर आहे तुझे पैसे आणि माझे 3 मजबूत दात गेले आता दात पाडण्याचं एखादं भलतं सलतं कारण त्या गुलाबजीघेबाईंनी काऊच्या मनात भरवून नाही दिलं म्हणजे मिळवली तरी बरं दाताचे पैसे तूच दिले ते खरं आहे रे चिमण 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 इकडे 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 काय समजा आपण असं सांगितलं की चोरांनी पाटल्या हिसकावून घेतल्या आणि त्यांच्याशी मारामारी करताना तुझे दात पडले तर छान म्हणजे ते चोर तुझ्याशी मारामारी करतील हे कुणाला खरं वाटायचं नाही तेव्हा माझे दात पडले ते एकंदरीत बरंच झालं चोरांनी पाटल्या हिसकावून घेतल्या काय पळवल्या बरोबर आहे बरोबर आहे एकूण काय तुझे पैसे आणि माझे 3 दात गेले चला बस झालं जीवाची मुंबई झाली